शाहिद, सिटी लाईट्स, अलीगड अशा सिनेमांचा दिग्दर्शक हंसल मेहता, त्याचा सिमरन, तनुवेड्स म्हणू क्वीन या सिनेमांनंतर बॉलिवूड गाजवणाऱ्या कंगना रणावतचा सिमरन. आता सिनेमा हे कुणाचं माध्यम आहे त्यावरून बरीच चर्चा सुरू असते, पण सिमरन बद्दल बोलायचं तर तो पूर्णपणे कंगनाचा झालाय आणि लेखक दिग्दर्शकाच्या हातून निसटलेला आहे. सिनेमाचा प्रकार सांगायचा तर ही एक विनोदी शोकांतिका आहे. यातल्या नायिकेचं नाव, जे अमेरिकेत राहणारी आहे, गुजराती आहे, तिचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल नाव आहे तिचं, सिमरन नाही आहे. हा मग आता सिनेमाचं नाव सिमरन काय ते जाणून घ्यायला तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. तर ही जी प्रफुल्ल आहे ती चंचल आहे, बिंदास आहे, विचारांनी सुद्धा बोल्ड आहे, मागचा पुढचा काही विचार करत नाही. पण त्यामुळेच ती एका मोठ्या संकटात सापडते आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी चक्क चोऱ्या करायला लागते आणि मग पुढे आणखीन अडकत जाते. सिनेमाची खास बात म्हणजे यातली जी हिरोईन आहे ती दाखवली एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम साफ करणारी, टॉयलेट साफ करणारी एक हाऊसकीपर. अशा प्रकारची नायिका सादर करणं हे खरंच खूप धाडसाचं आहे, कंगनासाठी सुद्धा, लेखकासाठी सुद्धा आणि दिग्दर्शकासाठी सुद्धा. खऱ्या अर्थानं हिंदी सिनेमा बदलतोय हे असे सिनेमे बघून जाणवतंय. I can do better, but I need another chance. He left. No, he's probably playing baccarat. What is baccarat? Oi, 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 Simran. Yeah. Allah, si Simran. Yeah. Oh, na jaane tu chali re kahan. Kangna khar tar ya cinemat aksharshah bagadli. Mhanje tich khar tar sab kuch hai. Stories kuch kuch pasarleli hai. Ani kahi thikani hasyaspad suddha zali. Mhanje gamtit sangaycha tar ha cinema jar Donald Trump ne baghitla na tar to Bharatavar nirbandh la dila. Karan ya cinemat Amerikitle police निर्बुद्ध दाखवलेत. एक मुलगी धडाधड चोऱ्या करते, बँका लुटते, तिचं CCTV फुटेज आहे, ते मीडियातून फिरतंय, पण तरीसुद्धा तिथले पोलीस काही तिच्यापर्यंत पोचू शकत नाहीत, तिला थांबवू शकत नाहीत, याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. या कथेतल्या अशाच खास खळग्यांमुळे ना हा सिमरन जो आहे तो काहीसा डळमळीत झालाय. कंगनाचे आई वडील, ज्या रोलमध्ये आहेत हितेन कुमार आणि किशोरी शहाणे, या दोघांनी उत्तम कामं केली आहेत आणि त्यांची कॅरेक्टर्स लिहिलेत सुद्धा छान. नाही काय झालं ना, करण जोहरचे सिनेमे बघून आपल्याला इथे असं वाटतं की तिथे बसलेले जे गुजराती आहेत ते एकदम गडगंज आहेत, पण त्यांचं खरंखुरं चित्रण तुम्हाला सिमरनमध्ये बघायला मिळेल. सोहम शाह, ज्याला तुम्ही आधी तलवारमध्ये पाहिलंय, तो सुद्धा या सिनेमात आहे. तो अमेरिकेत शिकतोय, अमेरिकेत राहतोय आणि तिथेच राहून सिमरनवर प्रेम करतोय. या रोलसाठी सोहमची निवडसुद्धा एकदम परफेक्ट. पण या सगळ्यात बेस्ट म्हणजे कंगना रणावत. तिचा रोल म्हणजे प्रिटी वुमन मधली जुलिया रॉबर्ट्स आणि फन विथ डिक अँड जेन मधला जिम कॅरी यांचं मिश्रण वाटतं. कंगनाने तर कमालच केली आहे. थोडक्यात काय तर परफॉर्मन्स सोडले तर तुम्हाला बांधून ठेवू शकेल असा हा सिनेमा नाही. म्हणूनच या सिमरनला मी देतोय 2.5 पॉपकॉर्न. याशिवाय बॉलिवूडचा लखनऊ सेंट्रल हा सिनेमा सुद्धा या आठवड्यात रिलीज झालेला आहे, त्याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्ही आमच्या या अद्भुत चॅनलवर नक्की बघा. त्याचबरोबर रिव्ह्यू आणि इंटरव्ह्यू एकत्र असा प्रयोग आम्ही केला आहे उबंटूच्या कलाकारांबरोबर. तो सुद्धा कसा वाटतोय ते आम्हाला सांगा. त्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट टाकू शकता, आमचा व्हिडिओ लाईक करू शकता, तो व्हिडिओ शेअर करू शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं तो सबस्क्राईब केला तर काहीतरी अर्थ आहे.